गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द यांचं लेखन कसं करायचं, वाचन कसं करायचं हे पाहिलं आहे. तर आज आपण त्याच्या पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. आपण आज जो पाठ अभ्यासणार आहोत तो आहे मात्रा नसलेले चार अक्षरी शब्द. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं आहे दोन म्हणजे दोन अक्षरं, तीन अक्षरी म्हणजे तीन अक्षरं, आणि चार अक्षरी म्हणजे ज्या शब्दामध्ये चार अक्षरं असतात, चार शब्द चार अक्षरांचा एकत्र मिळून एक शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात, चार अक्षरी शब्द. मग तुम्हाला बघा पुस्तकामध्ये पान नंबर 14 वरती तुमचं मराठी पाठ्यपुस्तक आहे, त्याच्या पुस्तकाच्या पान नंबर 14 वरती दोन चित्र दिलेले आहे. तर पहिलं हे चित्र कशाचं आहे मला सांगा. आता कोण सांगेल बागेचं आहे, कोण सांगेल गार्डन आहे. बरोबर आहे, त्याला मराठीमध्ये बाग म्हणतात, त्यालाच इंग्लिशमध्ये गार्डन असं म्हणतात. पण बागेबरोबर त्याला अजून एक शब्द आहे, ते आहे उपवन. कुठला शब्द आहे, उपवन. मग उपवन हा कसा आहे, चार अक्षरी शब्द आहे. आणि या शब्दाचं लेखन कसं करायचं ते आपण पाहूया. मग शब्द काय आहे, उपवन. मग पहिलं अक्षर कुठलं आहे, ऊ. आपण फोड करून लिहितो, बघा बोला ऊ प. दुसरं अक्षर आहे ऊ प. तिसरं अक्षर आहे व व. आणि चौथं अक्षर कुठलं आहे, उपवन. चौथं अक्षर आहे न. ऊ प व न. इथे अक्षर पहा किती आहेत, 1 2 3 4. म्हणजे इथे चार अक्षर आहेत आणि ह्या चार अक्षरांचा मिळून आपल्याला काय करायचं आहे, एक शब्द तयार करायचा आहे. म्हणजे हे जे वेगवेगळे अक्षरं लिहिलेली आहेत ते आपल्याला एकत्र लिहायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे एकत्र लिहिताना काय करतो आपण, जे अधिकचं चिन्ह असतं, ॲडिशनचं जे साईन आहे, चिन्ह आहे, ते आपण काढून टाकतो. मग पहिल्यांदा लिहायचं आहे ऊ. दुसरं अक्षर कुठलं लिहायचं, प. तिसरं अक्षर व. आणि चौथं अक्षर न. की आपला हा चार अक्षर असलेला एक शब्द तयार झाला, उपवन. आता दुसरं हे चित्र कशाचं आहे मला सांगा. बरोबर, हे चित्र आहे सरबतचं. मग आता या सरबत या शब्दाचं लेखन कसं करायचं हे आपण पाहूया. पहिलं बघा, स अधिक र अधिक स र ब ब आणि अधिक त. म्हणजे हे चार अक्षर आपण वेगवेगळे लिहिलेली आहेत, आता ते आपण एकत्र करून लिहायचे आहेत. स र ब त, की आपला शब्द तयार झाला सरबत. म्हणजे आता तुम्हाला तीन अक्षरी शब्द झाले, दोन अक्षरी शब्द झाले आणि हे काय आहे, चार अक्षरी शब्द. पण हे शब्द तुम्हाला चित्र ओळखता आलं, एखादं चित्र तुम्हाला ओळखता आलं, तरी पण जोपर्यंत तुमची मुळाक्षरं व्यवस्थित पाठ होत नाही तोपर्यंत, जर तुम्हाला हे स स लिहिता चालं नाही, र कसा काढायचा तो लिहिता चालं नाही, तर आपल्याला शब्द तयार करता येणार नाही. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगते बघा, की जी पहिल्यांदा तुम्हाला मुळाक्षरं शिकवली आहेत त्या मुळाक्षरांचं रोज वाचन करायचं आहे. रोज दोन दोन तीन तीनच मुळाक्षरं घ्यायची, त्याचं व्यवस्थित वाचन करायचं. अ आ ई, आता जर तीन मुळाक्षरं घेतली ती व्यवस्थित पाठ झाली की उद्या त्याच्या पुढची तीन मुळाक्षरं घ्यायची. अशी रोज तीन तीन मुळाक्षरांचा तुम्ही अभ्यास करा, तीन तीन चार चार जेवढं तुम्हाला सोपं पडतील अशी अक्षरं घेऊन त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. एकदा तुमची व्यवस्थित मुळाक्षरं पाठ झाली तर हे शब्द तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील. आता तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 15 वरती काही शब्द दिलेले आहेत, त्याचं मी वाचन करते, तुम्ही माझ्या मागून त्या शब्दांचं वाचन करायचं आहे. बघा मी बोलून दाखवते, माझ्याबरोबर मोठ्याने त्या शब्दांचं
वाचन करायचं आहे. मनगट, सरपट, चमचम, नटखट, कसरत, झटपट, टमटम, उपवन, सरगम, सरबत, खटपट, पटपट. आता आपण शब्दांचं वाचन केलं. आता बघा, मी तुम्हाला सांगितले जेव्हा अनेक शब्द एकत्र होतात तेव्हा अनेक अक्षर एकत्र येतात तेव्हा त्याचा शब्द तयार होतो, आणि अशी अनेक शब्द त्या एकत्र आली की त्याचं वाक्य तयार होतो. मग इथे खाली काही वाक्य दिलेले आहेत, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या बागून त्या वाक्यांचं वाचन करायचं आहे. नयन उठ, झटपट वर चल, वजन वर उचल, अजगर बघ, गणपत कसरत कर, पटकन पळ, भरत सरळ चल, अजय सरबत कर. पुन्हा एकदा वाचन करूया. नयन उठ, झटपट वर चल, वजन वर उचल, अजगर बघ, गणपत कसरत कर, पटकन पळ, भरत सरळ चल, अजय सरबत कर. आता विद्यार्थी मित्रांनो, आता मी चार अक्षरी शब्दांचं वाचन कसं करायचं, शब्दांचं वाचन करून झाल्यावर वाक्य कशी वाचायची ते मी दाखवलेत. आता त्याचा जो स्वाध्याय दिला आहे त्याच्याखाली जो आपण स्वाध्याय दिला आहे तो आपण सोडवूया. तर आता बघा, पुस्तकाच्या पान नंबर 15 अभ्यास दिलेला आहे, त्यातील अभ्यास 3 प्रश्न दिलेले आहे. त्यातील प्रश्नातील एक एक प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगते. आता पहिला प्रश्न पहा, गाळलेल्या जागा भरा. आता काय दिलेले आहेत आपल्याला, शब्द दिलेले आहेत, एक एक अक्षर दिलेले आहेत, आणि मधली अक्षरं आपल्याला काय करायची आहे, लिहायची आहेत. तर पहिलं बघा, दिलं आहे झ डॅश प डॅश. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँक्स आहेत, म्हणजे काही काही मधी दिलेले अक्षरं तुम्हाला लिहायची असतात. मग कुठला शब्द तयार होईल सांगा रे मला, झ डॅश प. आता बघा, आपण एका शब्दाचं वाचन केलं आहे झ, तिथे बघा तुम्हाला आता जी शब्द दिलेले आहेत ही लाल रंगामध्ये वरती शब्द दिले आहेत त्याच्यामध्येच तो शब्द आहे. झ पासून सुरुवात येणारा एक शब्द आहे, बघा कोणता आहे तो, बरोबर झटपट. कोणता शब्द आहे, झटपट. मग झ दिलेला आहे, झ नंतर कोणतं अक्षर येतं, झ ट. कोणतं अक्षर आलं, झ ट प. आणि शेवटी अक्षर कुठलं आहे, झटप ट. म्हणजे आपला शब्द कोणता तयार झाला, झटपट. दुसरं अक्षर दिले बघा, कस. दोन अक्षरं दिली आहेत, कस, त्याच्या पुढची दोन अक्षरं लिहायची आहेत. तिथेच बघा एक शब्द आहे कस वरून, बरोबर कसरत. मग क दिला आहे, स दिला आहे, क स र त, कसरत. म्हणजे दोन शब्द, दोन गाळलेल्या जागा तुम्हाला मी सांगितल्या आहेत, पुढच्या गाळलेल्या जागा तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. आता दुसरा प्रश्न पहा, चित्रे पाहून त्यांची नावे लिहा. मग मला सांगा हे चित्र कशाचं आहे रे, कोण बोलेल, साप, बरोबर आहे. पण ते चित्र आहे अजगर. कोणतं आहे, म्हणजे तो एक सापाचाच प्रकार आहे, तो काय आहे, त्याचं नाव आहे काय, अजगर. मग आपण लिहूया, इथे लिहूया अ ज ग र,
अजगर कोणतं चित्र आहे ते अजगर. अजून तीन चित्र दिले आहेत बघा, त्यातील हे दुसरं हे चित्र कशाचं आहे मला सांगा रे. बरोबर, हे चित्र आहे फणस. आता बाकीचे जे तीन चित्र दिले आहेत त्याची नावे तुम्ही लिहायची आहेत. आता प्रश्न बघा दिलेले आहेत. आता जो मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवली त्या वाक्यांवर आधारित काही प्रश्न विचारले. अजय काय करत आहे मला सांगा. अजय काय करत आहे, मगाशी वाचलंय परत वाचूया. नयन उठ झटपट वर चल, वजन वर उचल, अजगर बघ, गणपत कसरत कर, पटकन पळ, भरत सरळ चल, अजय सरबत कर. म्हणजे अजय काय करत आहे, फक्त एका शब्दातच लिहायचं, काय करत आहे सरबत. त्याचं उत्तर काय आहे, हे सरबत. नंतर बघा कसरत कोण करत आहे. आता मी पाठ वाचून दाखवला, आता तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. नयन उठ झटपट वर चल, वजन वर उचल, अजगर बघ, गणपत कसरत कर. म्हणजे कसरत कोण करत आहे, गणपत. दुसऱ्याचं उत्तर आहे गणपत. आणि तिसरा प्रश्न आहे झटपट कुठे चल. नयन उठ झटपट वर चल, म्हणजे झटपट कुठे चल, वर. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आहे वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मात्रा नसलेले चार अक्षरी शब्द यांचं वाचन कसं करायचं ते पाहिलं, त्याच्यावरचा स्वाध्याय कसा सोडवायचा तेही पाहिलेलं आहे. तो आता उरलेला स्वाध्याय आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. मग आज आपण मात्रा नसलेले चार अक्षरी शब्दांचं लेखन वाचन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यास करू. धन्यवाद.